एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची काल वर्षा निवासस्थानी बैठक। मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटपाविषयी आज निर्णय होणार का, याकडे सर्वांचं लक्ष। कलम 370 हटवण्याविरोधातील याचिकांवरती आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। याचिका दाखल केल्यावर तब्बल 3 वर्षांनी होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष। छगन भुजबळांना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन, धमकी देणाऱ्याला पुणे पोलिसांकडून रात्रीच अटक। आदिवासी विकास विभागाच्या परिपत्रकामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढली। 15.5 तासांची दिनचर्या आणि 2 जेवणांमध्ये 18 तासांचं अंतर। हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा कहर सुरूच, 20 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू, तर बऱ्याचशा ठिकाणी वाहनं सुद्धा वाहून गेली। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।